नमस्कार मित्रांनो, चला शिकूया प्रयोगातून विज्ञान या संकल्पनेतून प्रयोगांची जी मालिका आम्ही घेऊन आलेलो आहोत. ज्या प्रयोगाचं सादरीकरण करणार आहोत त्या प्रयोगाचं नाव आहे द्रवामध्ये प्रकाशाची विकिरण. चला तर मित्रांनो, हा प्रयोग या ठिकाणी सुरुवात करूयात. या प्रयोगासाठी आवश्यक असलेले साहित्य म्हणजे 3 पारदर्शक काचेचे कप, प्लास्टिकचे ग्लास, स्वच्छ पाणी. लेजर लाइट नसेल तर टॉर्च किंवा बॅटरी आपण वापरू शकता. कपडे धुण्याचा सोडा, 1 चमचा दूध आणि चमचा. या साहित्याच्या मदतीने जो प्रयोग आपण करणार आहोत त्याची कृती आपण या ठिकाणी पाहूया. सर्वप्रथम 3 काचेचे किंवा प्लास्टिकचे ग्लास घ्या, त्यामध्ये अर्धा ग्लासपेक्षा जास्त राहील एवढे स्वच्छ पाणी होता. पहिल्या ग्लासमध्ये फक्त स्वच्छ पाणी अर्धा ग्लासपेक्षा जास्त राहील एवढे पाणी भरा. बरोबर. दुसऱ्या ग्लासमधील पाण्यात 1 दुधाचे 3 ते 4 थेंब टाका. चमच्याने थोडा वेळ ढवळत राहा, पाणी दुधाळ होईल. तिसऱ्या ग्लासमधील पाण्यात 1 चमचा कपडे धुण्याचा सोडा टाका. कपडे धुण्याचा सोडा टाका. चमच्याने कपडे धुण्याचा सोडा पाण्यात संपूर्ण विरघळेपर्यंत ढवळत राहा. आता आपल्या प्रयोगाच्या रूममधील सर्व लाईट बंद करा. रूमचे दरवाजे व खिडक्याही बंद करा. आता पहिल्या ग्लासमध्ये ग्लासच्या पाण्यामधील वरच्या भागातून ग्लासच्या तळाकडे जाईल असा लेझर लाईटचा प्रकाश जो टाका. ग्लासच्या तळाकडे जाईल असा लेझर लाईटचा प्रकाश जो टाका ग्लासच्या तळाशी पहा. किंवा ग्लासच्या एका बाजूने लेझर लाईटचा प्रकाश जोत टाका. काळजीपूर्वक निरीक्षण करा. आपल्याला आता ग्लासमध्ये तळाशी प्रकाश जोताचा एक ठिपका दिसेल. किंवा ग्लासमधून दुसऱ्या बाजूला प्रकाश गेलेला दिसणार नाही. आता दुसऱ्या ग्लासमध्ये वरील प्रमाणेच लेझर लाईटचा प्रकाश जो टाका. आणि काळजीपूर्वक निरीक्षण करा. आपल्याला ग्लासमध्ये प्रकाशाची एक सरळ रेषा ग्लासच्या तळापर्यंत गेलेली दिसेल. किंवा ग्लास म्हणून दुसऱ्या बाजूने गेलेली लेझर लाईटची एक रेषा दिसेल. आता तिसऱ्या ग्लासमध्ये लेझर लाईटचा प्रकाश टाका. काळजीपूर्वक निरीक्षण करा. आपल्याला ग्लासमधील संपूर्ण द्रावण पाणी सर्वात जास्त रंगीत झालेले दिसेल. या प्रयोगावरून अनुमान व निष्कर्ष असा काढता येईल की ज्या ग्लासमध्ये एका पदार्थाच्या कणांचे प्रमाण जास्त तेवढे त्या द्रावणाने द्रावणामध्ये प्रकाशाचे विकिरण जास्त असते. थोडक्यात, पदार्थाच्या कणावर प्रकाशाचे विकिरण अवलंबून असते. धन्यवाद.